नमस्कार, मी रोहिणी बस्ते। माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अनारसे, जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे, तेही सोप्या पद्धतीने। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी तांदूळ भिजत टाकले होते, तर 3 दिवस आपण तांदूळ भिजत टाकलेले होते। तर 3 दिवसांमध्ये आपण ज्या टायमाला सकाळी तांदूळ भिजत टाकले त्याच टायमाला दुसऱ्या दिवशी पाणी बदलायचं आहे। असे आपण 3 दिवस हे तांदूळ भिजून घेतलेले आहे। आता हे धुवून स्वच्छ पुन्हा यातलं पाणी मी आता काढून घेणार आहे। सर्व चाळणीतून पाणी आपण गाळून घ्यायचं आहे। पाणी सर्व निघाल्यानंतर आपण हे एका कपड्यावरती चांगले सुकवणार आहोत। ज्याप्रमाणे आपण नागली पापडांसाठी भिजत टाकतो आणि दररोज तिचं पाणी बदलतो 3 दिवस, तसेच हे तांदूळ करायचे आहे। आता यातलं सर्व पाणी निघाल्यानंतर हे पूर्ण सुकल्यानंतर आपण हे कपड्यावरती फॅनखाली सुकवणार आहोत। तांदळातले पाणी निघाल्यानंतर आपण ते आता एका कपड्यावरती फॅनखाली सुकायला ठेवणार आहे। पाणी पूर्ण सुकल्या गेलं पाहिजे। आता आपण हे चांगले सुकून घेऊया। या ठिकाणी आपले तांदूळ चांगले सुकलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे थोडेसे ओलसर ठेवायचे आहे। ओलसर असतानाच आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करायचे आहे। या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यातून आपण आता ते बारीक करून घेऊ, पीठ करून घ्यायचं एकदम बारीकसर। या ठिकाणी एका भांड्यामध्ये मी थोडीशी साखर घेतली आहे, साधारण 3 चमचे, आणि 4 वेलची घेतलेली आहे, ते बारीक करून घेऊया आपण। आता या ठिकाणी आपण एका चाळणीतून बारीक केलेले पीठ चाळून घेणार आहे, म्हणजे तांदळाचे जे जाडकण असतील ते आपण बाजूला काढून पुन्हा मिक्सरमधून काढू शकतो। तांदूळ थोडेसे ओलसरच ठेवायचे, त्यामुळे ते मिक्सरमधून पटकन बारीक होतात आणि त्याचं पीठ पण छान तयार होतं। आता या ठिकाणी आपण सर्व पीठ चाळून घेतलेले आहे, ते मोजून घ्यायचं आहे। साधारण 2.5 वाटी आपलं पीठ भरलेलं आहे तांदळाचं। आता त्याच मापानुसार आपण 1/4 वाटी, म्हणजे 1 वाटी आणि वरती थोडं अशी साखर घेणार आहोत। त्यासाठी अगोदर जी मिक्सरमधून वेलचीसह काढलेली साखर आहे ती घ्यायची आहे, म्हणजे आपलं प्रमाण साखरेचं हे बरोबर असेल। त्याचबरोबर मी साधी साखर पण घेते, पिठी साखर घ्यायची आहे। पिठी साखर नसेल तर आपली घरातली साखर ही दळून घ्यायची। आता याच पिठावरती ही साखर टाकते, साखर सुद्धा चाळून घ्यायची आहे। ही 1/4 वाटी आपण आता साखर घेतलेली आहे, 1 वाटी आणि वरती थोडी। आता ही पण चाळून घेणार आहे, कारण साखरेचे हे जे खडे झालेले असतात ते आपण पूर्ण काढून घ्यायचे आहे। त्याचबरोबर दळलेली वेलची, तिचे हे साल आहे, ते पण काढल्या जातात। आता यामध्ये 1 चमचा आपण तूप घेणार आहोत। आता हे सर्व एकजीव करायचं आहे।
या पद्धतीने दोन्ही हाताने चोळायचं आहे. तूप आणि साखर पिठामध्ये चांगली एकजीव झाली पाहिजे. आता या ठिकाणी आपले पीठ आणि साखर चांगलं एकजीव करून झालेलं आहे. आता याचे आपण लाडू बांधून घेऊया. असं काही नाही की लाडूच बांधले पाहिजे. तुम्ही डायरेक्ट पीठ सर्व घेऊन भांड्यामध्ये दाबून ठेवलं तरी चालेल, पण एक जुनी प्रथा आहे की अनारसाचं पीठ हे लाडू बांधून ठेवायचं असतं, तर त्यामुळं आपणही तसंच ठेवूया. पॅक असे लाडू बांधून त्याच्या एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. आता आपण सर्व पिठाचे लाडू बांधून एका भांड्यात ठेवलेले आहे. झाकण लावून एक रात्रभर आपण आता हे पीठ असंच ठेवूया. रात्रभर आपण हे अनारशाचे जे पिठाचे लाडू करून ठेवले होते ते आता दुसऱ्या दिवशी आपण घेतलेले आहे. आता करायच्या टायमाला यातला एक लाडू मी घेणार आहे फक्त, आणि हे बाकीचे तुम्ही झाकून ठेवू शकता आणि कधी पण गरमागरम करू शकता. हे साधारण 8-15 दिवस पीठ सहज टिकते. आता हा लाडू चांगला फोडून घ्यायचा आहे. यामध्ये थोडंसं हलकंसं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेणार आहे. अनारशाच्या पिठाला पाणी जास्त लागत नाही. तुम्ही दूध पण टाकू शकता, दही टाकू शकता आणि केळी पण टाकू शकता. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धत आहे अनारसे करण्याची. आणि असं म्हणता की दही आणि केळीशिवाय अनारसे होतच नाही, असं काही नाही आहे. सर्व प्रमाणात सर्व सामान तुम्ही प्रमाणात घेतलं, म्हणजे तांदळाचं पीठ किंवा साखर, तर तुमचे अनारसे हे चांगलेच होतील. या पद्धतीने आता मी पीठ एकजीव करून घेतलेलं आहे. या ठिकाणी तूप गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण अनारसे करायला सुरुवात करू. तयार करून ठेवलेल्या पिठाचे आपण छोटे छोटे बॉल तयार करायचे. हे असे मी इकडे खाली ठेवते. चार पाचच करायचे एका टायमाला, कारण ते सैल होतात आणि खाली चिपकतात. या पद्धतीने आता अनारसे थापण्यासाठी आपण खसखस घेऊया. अनारसे म्हटले ती खसखस ही महत्वाची आहे, तिच्याशिवाय अनारसे होणार नाही. आता या पद्धतीने तिन्ही बोटांनी न थापता फक्त तुम्ही 2 बोटाच्या साह्याने असे पातळ असे अनारसे करायचे आहे. या पद्धतीने छान असे आपले अनारसे थापल्या जात आहे आणि ते चिकटत पण नाही. हलक्या हाताने तुम्ही बोटाच्या साह्याने अनारसे असे गोल याच्यात थापून घ्यायचे आहे. या ठिकाणी थोडं पीठ टाकून तूप आपलं गरम झालंय का बघू. आपलं तूप हे गरम झालेलं आहे, पीठ वरती आलेलं आहे. आता हे काढून घेते मी. आता खसखशीचा भाग वरच्या बाजूला असा आपल्याला अनारसे सोडायचे आहे. आणि वरतून त्यांच्यावरती झाऱ्याच्या मदतीने पुन्हा तूप टाकायचं आहे. गरम तूप वरून टाकल्यामुळे त्याच्यावरती एक जाळी येते.
ही बघू शकता, याला अनारसेची जाळी म्हणतात। आणि आपल्याला अनारसे एकाच बाजूनी तळायचे आहे, ते आलटी पालटी करायचे नाही। छान असा कलर आपल्या अनारशांना आलेला आहे आणि ते फुललेले पण आहे, जाळी पण छान आलेली आहे। ही जे बघू शकता यालाच अनारशाची जाळी म्हणतात। न आतमध्ये सुद्धा एकदम खुसखुशीत असे अनारसे तयार होतात। किती छान आलेले आहे तुम्हाला दाखवते। हे जी फुलून वरती आलेले आहे आणि त्यांना अशी बारीकशी छिद्र पडलेले आहे, ती अनारशांची जाळी आली पाहिजे। प्लेन भाग आला नाही पाहिजे वरचा। आता आपण अनारसे सर्व करून घेऊ आणि तळून घेऊया। मैत्रिणींनो, आपले गरमागरम असे जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे तयार झालेले आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, माझा चॅनल सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ हे सर्वात अगोदर तुम्हाला दिसतील। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।